संसारे शिला मॅडम शाळा रयत शिक्षण संस्थेचे आश्वी इंग्लिश स्कूल आश्वी बुद्रुक तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी इयत्ता 10वीसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयाचे मी अध्यापन करत आहे. तर विद्यार्थी बालमित्रांनो, आज आपण विज्ञान भाग 2 मधील प्रकरण 4 पर्यावरणीय व्यवस्थापन या घटकाचा अभ्यास करणार आहोत आणि या घटकामध्ये पर्यावरणात माझी भूमिका या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थी बालमित्रांनो, आपल्या देशामध्ये पर्यावरण संवर्धनासाठी विविध पातळ्यांवर काम केले जातं. तर आता ह्या ज्या पातळ्या असतात ह्या पातळीमध्ये एक विशिष्ट प्रकारची भूमिका ठरवली जाते. तर अशा कुठल्या कुठल्या प्रकारच्या भूमिका असतात, तर त्यासाठी सर्वप्रथम पहिली जी भूमिका आहे ती म्हणजे टिकवणे, त्यानंतरची दुसरी भूमिका नियंत्रण, नंतरची जी भूमिका आहे ती म्हणजे निर्मिती, आणि त्यानंतरची भूमिका आहे प्रसार, नंतर प्रतिबंध आणि जतन, अशा प्रकारच्या ह्या भूमिका ठरलेल्या असतात. तर आपण यानंतर सर्वप्रथम बघणार आहोत पहिली जी भूमिका आहे यामध्ये, तर टिकवणे. तर टिकवणे म्हणजे काय, नेमकं काय टिकवणे, तर टिकवणे म्हणजे साधन संपत्ती, नैसर्गिक साधन संपत्ती टिकवणे. जसं की आपण जे पाणी वापरतो त्या पाण्याचा काटकसरीने वापर करणे, जी वीज वापरली जाते घरामध्ये त्या विजेचा काटकसरीने वापर करणे, किंवा रासायनिक खतांचा वापर न करता जीवाश्म इंधनांचा वापर करणे, त्याचबरोबर अशा प्रकारच्या आपल्याला विविध प्रकारच्या भूमिका पर्यावरणामध्ये साकारता येतात. त्यानंतर पुढची जी भूमिका आहे ती म्हणजे नियंत्रण. नियंत्रण कसले केले जाते, तर नियंत्रण म्हणजे आपल्याला हानी होऊ नये म्हणून आपण नियंत्रण करतो. तर उदाहरणार्थ हानी रोखणे, हानी रोखणे कशाची हानी रोखणे, तर पर्यावरणाची हानी रोखणे. पर्यावरणामध्ये जे पशु पक्षी प्राणी इतर जे काही जीवसृष्टीला म्हणजे जे घटक असतात, सूक्ष्मजीव असतात, या सर्वांना जी हानी पोहोचली जाते, तर ही हानी पोहोचू नये यासाठी आपण ती हानी रोखण्यासाठी प्रयत्न करणे. जसं की आपल्याकडे बघा, दिवाळी आल्यानंतर खूप फटाके वाजवले जातात, यामुळे ध्वनी प्रदूषण होते, वायू प्रदूषण पण होते. किंवा आपल्याकडे होळीचा सण जेव्हा साजरा केला जातो त्यावेळेस होळीच्या सणासाठी खूप मोठ्या प्रमाणात लाकडे जाळली जातात, तर ही जी लाकडे जाळली जातात यामुळे पर्यावरणाची खूप मोठी हानी होते. मग अशा प्रकारच्या ज्या कृती केल्या जातात, जे सण उत्सव साजरे केले जातात, तर यामध्ये बदल करणे फार गरजेचे आहे. मग हानी करणारी ही जी कृती आहे ती थांबवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. मग यासाठी कशाची गरज आहे, तर यासाठी गरज आहे मानसिकता बदलण्याची. तर ही मानसिकता कुणाची बदलली पाहिजे, तर सर्वप्रथम त्याची सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे. सर्वात आधी आपली मानसिकता बदलली पाहिजे, त्यानंतर आपण इतरांना सांगितलं गेलं पाहिजे का आपण ज्या काही कृती करतो पर्यावरणाच्या दृष्टीने त्या कृती अतिशय हानिकारक असतात, तर अशा प्रकारच्या कृती ह्या केल्या गेल्या नाही पाहिजेत. त्यानंतर पुढची जी भूमिका आहे ती म्हणजे निर्मिती. निर्मिती करायची म्हणजे कशाची निर्मिती, पर्यावरणामध्ये हानी झालेल्या घटकांचे पुनरुज्जीवन करणे. पर्यावरणामध्ये कुठल्या घटकांची हानी होते, तर पर्यावरणामध्ये पशु पक्षी प्राणी अशा प्रकारच्या घटकांची हानी होते. बघा, आपल्याकडे आपल्या पृथ्वीवर अनेक प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. विद्यार्थी बालमित्रांनो, हे प्राण्यांचं जर आपल्याला जतन करायचे असेल तर आपल्याला अशा प्रकारच्या घटकांचे पुनरुज्जीवन करणे अतिशय गरजेचे आहे. त्यासाठी दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे नवनिर्माणासाठी प्रयत्न करणे, नवनिर्मिती करणे. म्हणजे जे प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत त्यांच्यासाठी काहीतरी उपाययोजना करणे, किंवा जर पाण्याचे स्रोत जर संपत असतील किंवा जीवाश्म इंधनाचे स्रोत जर संपुष्टात येत असतील, तर त्यासाठी नवनवीन शोध लावणे, नवीन प्रयत्न करणे, बंधारे बांधणे यासारखे अनेक उपक्रम आपल्याला या ठिकाणी राबवता येतील. यानंतर पर्यावरणामध्ये जी दुसरी भूमिका आहे ती म्हणजे प्रसार. पर्यावरण संवर्धनासाठी प्रसार करणे गरजेचे आहे. तर तो प्रसार कशाच्या मार्फत करता येईल, तर तो प्रसार सर्वात प्रथम शिक्षणाच्या मार्फत करता येईल. विद्यार्थी बालमित्रांनो, शाळेमध्ये खूप शिकवलं जातं पर्यावरणासंबंधी, त्यासाठी वृक्षदिंडीसारखे कार्यक्रम, वृक्षारोपणासारखे कार्यक्रम शाळेमध्ये राबवले जातात. मग शिक्षणाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न करता येतील. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे मार्गदर्शन. तर यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन आपल्याला घेता येईल. त्यानंतर
पुढील मुद्दा आहे तो म्हणजे जागृती. जागृतीमध्ये आपल्याला जनजागृती करता येईल, म्हणजे प्रत्येक घरोघरी जाऊन वृक्षांचं महत्त्व इतर व्यक्तींना आपल्याला समजून देता येईल. त्यासाठी विविध शाळेमध्ये उपक्रम राबवता येईल. वृक्षारोपणासारखे आत्ताच आपण बघितलेले आहेत, वृक्षारोपणासारखे कार्यक्रम राबवता येतील. किंवा आपण विविध प्रकारच्या स्पर्धा घेऊ शकतो, चित्रकला, विविध प्रकारच्या ज्या कला असतात त्या कलांमधून आपण पर्यावरणाचं रक्षण कसं करता येईल यासाठी आपण जनजागृती करू शकतो. त्यानंतरचा घटक आहे अनुकरण. अनुकरण म्हणजे इतरांचं अनुकरण करणे. बघा विद्यार्थी बालमित्रांनो, आपल्या इयत्ता 10वीच्याच पर्यावरणीय व्यवस्थापन या पुस्तकामध्ये एक धडा आहे, तर तो कुणाचा आहे, तर जाधव मोलाई म्हणून जी व्यक्ती होते आसाम राज्यामध्ये, खूप मोलाचं काम त्या व्यक्तीने केलेलं आहे. एका व्यक्तीने 1360 एकराचं जंगल त्या ठिकाणी उभं केलेलं आहे. तर अशा व्यक्तीचं जर अनुकरण आपण केलं, अशा ज्या व्यक्ती आहेत समाजामध्ये का ते पर्यावरणाच्या संदर्भात जे चांगले उपक्रम राबवतात त्या व्यक्तीचं अनुकरण करू शकतो. त्यानंतर संघटन करणे, अनेक लोकांना एकत्र करून पर्यावरणाविषयी जनजागृती करणे. त्यानंतरचा मुद्दा आहे ते म्हणजे प्रत्यक्ष सहभाग. आपण स्वतः त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. आपण जेव्हा स्वतः कुठलंही काम करू त्यावेळेस आपण इतरांना सांगू शकतो. त्यानंतर पुढची जी भूमिका आहे पर्यावरणामध्ये ती म्हणजे प्रतिबंध. प्रतिबंध कशाचा करता येईल, तर संभाव्य धोके रोखणे. पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे संभाव्य धोके रोखणे. तर कुठले संभाव्य धोके असू शकणार आहेत, बघा विद्यार्थी बालमित्रांनो, आत्ता जर बघितलं तर खूप जागतिक तापमान वाढ किंवा ग्लोबल वॉर्मिंग सारखे धोके आपल्या देशाला आता भेडसावत आहेत. त्यानंतर आपण जर बघितलं विविध प्रकारचे रोगराई येत आहे, खूप प्रकारचा रोग प्रसार आता वाढलेला आहे. हे जे भविष्यात अजून काही धोके होणार आहेत, आता जर बघितलं महाराष्ट्र किंवा विदर्भामध्ये जागतिक तापमान हे वर्षानुवर्ष वाढत आहेत. येत्या 15 ते 20 वर्षामध्ये विदर्भ किंवा महाराष्ट्रामध्ये जे तापमान वाढणार आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात स्थलांतर होणार आहे. मग त्यासाठी आपल्याला हे संभाव्य धोके रोखून आपल्याला नवीन कृती कार्यक्रम आखता येतील. मग अशा प्रकारचे धोके होऊ नये म्हणून नवीन कृती कार्यक्रम आखणे. त्यानंतर पर्यावरणाला हानी पोहोचवणारे जे घटक आहेत ज्यामुळे पर्यावरणाची हानी होते ते घटक रोखले पाहिजेत. त्यानंतर पुढची जी भूमिका आहे ती म्हणजे जतन. जतन कसलं करायचं आहे, तर जतन म्हणजे जे उरले आहे त्याचं जतन करणे. जसे की आपण जेव्हा जेवण करतो जेवण झाल्यानंतर ताटामध्ये जे अन्न उष्ट टाकतो किंवा आपल्याला पाणी जे पिण्यासाठी आपण घेतो ते आपण जास्तीचं घेतो, त्यासाठी पाण्याचा वापर काटकसरीने करणे किंवा हानी झालेल्या गोष्टीची पुन्हा हानी होऊ नये म्हणून उपाययोजना करणे. आणि त्यात शेवटचा मुद्दा आहे अज्ञात क्षेत्रे टिकवून ठेवणे. अज्ञात क्षेत्रे म्हणजे ज्या ठिकाणी अशा प्रकारचं पर्यावरणासंबंधी जे काही वनसृष्टी आहे त्याचं जतन करून ठेवणे. अशा प्रकारे विद्यार्थी बालमित्रांनो, पर्यावरण संवर्धनासाठी आपण सर्वांनी ही भूमिका पार पाडायची आहे. यापैकी तुम्हाला कोणती भूमिका पार पाडायला आवडेल आणि का, याविषयी आपल्या वर्गशिक्षकांशी चर्चा करा. धन्यवाद.